नमस्कार. रामदेव स्ट्रॉंगिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल दुसानीस तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आयुष्याचे ना काही टप्पे असतात आणि या सगळ्या टप्प्यांमध्ये जरा पोटात गोळा उठवणारा, फुलपाखर उडवणारा असा एक टप्पा असतो आणि तो म्हणजे लग्न. तोच टप्पा जिथे आपण आपलं आयुष्य दुसऱ्या कोणासोबत तरी शेअर करत असतो. मग मेथड कोणती असो, कांदे पोहेवाली असो किंवा आजकाल तरुणांच्या भाषेत कॅफेवाली असो, बघा जेवण किती महत्त्वाचं आहे लग्नात सुद्धा. तर मेथड कोणती असो, कांदे पोहेवाली असो, कॅफेवाली असो, तुम्हीच तुमची जोडी ठरवलेली असो किंवा घरच्यांनी निवडलेली असो, हा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा असतो. कारण या टप्प्यानंतर रोज भांडायला तुम्हाला कारण लागत नाही का? मजा करते पण खरं सांगते, आयुष्य शेअर करणं ही खूप छान गोष्ट आहे. लव्ह मॅरेज असेल तर तुमच्या ओळखीच्या माणसाबरोबर किंवा अरेंज मॅरेज असेल तर तितक्याच अनोळखी माणसाबरोबर धडपडत का होईना, पण आपली ही इनिंग सुरू असते. मग त्यात एकमेकांना ओळखून घेणं आलं, एकमेकांच्या भावना जपणं आलं, पण जोडी म्हटली की काय आलं? प्रेम. आम्ही सारे खवय्येच्या या सत्रात आपण अशाच काही जोड्यांना भेटणार आहोत ज्यांचं नुकतंच लग्न झालंय आणि ज्यांचं नुकतंच लग्न होऊ घातलंय. अशा जोडप्यांशी आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्याविषयी. तेव्हा पाहत रहा रामदेव स्ट्रॉंगिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, जोडी तुझी माझी. आज आपण भेटणार आहोत निषाद सुंदर आणि अस्मिता सुंदर या कपलला. यांच्या लग्नाला नुकतेच 4 महिने झाले आहेत आणि यांचं अरेंज मॅरेज आहे. जाणून घेऊया या दोघांविषयी, पाहूया काय खास आहे या जोडीत. चला, निषाद आणि अस्मिता, आम्ही सारे खवय्येच्या जोडी तुझी माझीच्या खास भागात मी तुम्हा दोघांचं स्वागत करते. मला असं कळलं की 4 महिने झाले आहेत तुमच्या लग्नाला. कसं वाटतंय? नवीन लग्न, न्यू लाईफ, न्यू एक्साइटमेंट, सो खूप छान वाटतंय. मला तर म्हणजे सगळंच इतकं नवीन आहे आणि सिटी चेंज झालेली, सगळं सगळं, आणि त्यातल्या त्यात हा इतका लवकर मिक्स होणारा आहे, त्यामुळे एकदम असं नवीन काही वाटत नाही आहे मला. बट आय एम एन्जॉईंग इट. सिटी चेंज झाली म्हणजे? मी पहिले नोकरीसाठी वगैरे मुंबईला होती आणि मी मूळची नागपूरची. नागपूरची आणि तू मूळचा पुण्याचा? पुण्यातला. मग विदर्भ आणि पुणे हे कसं काय जमून आलं? माझी काकू, काका काकू तिकडे नागपूरमध्ये असतात आणि हिचे आई वडील तिथेच आहेत, तर जवळपास राहतात ते. अच्छा. सो मी पण लग्नासाठी बघतच होतो आणि ही पण बघतच होते, सो ते जुळून आलं बेसिकली. म्हणजे हे काकू कडून आलंय? हो. याची काकू आणि माझी मामी. तुझी मामी? माझी मामी. ओके. पण मग तुला जशी मुलगी अपेक्षित होती तशीच मुलगी तुला मिळाली, म्हणजे ऑफकोर्स नावाप्रमाणेच सुंदर कपल आहे तुमचं. थँक्यू. तर काय म्हणजे पहिल्यांदा भेटलास, काय बोललास? ऍक्च्युली अस्मिता तर सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे ते, की आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तू कसा होतास, तेव्हा तू मला कसा अप्रोच केलंस, हे कायम थोड्या थोड्या दिवसानंतर. पण पहिले भेटत तुला आठवत का आपण असं केलेलं, तसलं केलेलं, काय काय केलेलं पहिल्यांदा भेटला, काय बोलला? बऱ्याच गोष्टी ऍक्च्युली. आपण एक किस्सा सांगतो त्यातला, जो इट इज ऍक्च्युली व्हेरी फनी, की आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो लंचच्या वेळेस आणि मला फोटोग्राफीचा शौक आहे, सो त्यांचा मेनू कार्डवर एक खूप सुंदर फोटो होता, तर मी त्याच्याकडे त्या फोटोकडे बघत बसलो ऍक्च्युली. तर मला वाटतं एखाद 2 मिनिट बघितलं असेल त्या फोटोकडे आणि हिला समजे ना की हा एवढं का बघतोय त्या फोटोकडे, काय दिसतं त्याला त्या मेनू कार्डमध्ये, हिने चमचा वगैरे सगळं पाडून वगैरे बघितलं, चमचा पाडला आणि खाली अशी वाचली मुद्दाम बघायला की बघतो काय इझी ओके. काय बघतोय ते बघण्यासाठी तू चमचा? मला कळलंच ना की हा एकटक काय बघतो म्हटलं आणि त्या मेन्यू कार्ड वर फक्त फोटो होता आणि ऑटो कुणाचा होता, मुलीचा होता? अरे रँडम फोटो. अच्छा, मग ठीक आहे. मला वाटलं की त्याच्यात काही कंटेंट लिहिलेलं नाही, हा बघतो काय आहे. अच्छा. नंतर कळलं की त्याला ऍक्च्युली फोटोग्राफीचा शौक आहे, पण त्याच्यामुळे तो बघत होता ते कसं काय घेतलेलं आहे. मला वाटतं मी अजून एक 2 मिनिटं बघितलं असतं ते पळून गेले असते.
नाही नाही असं मला काही वाटत नाही. तुम्ही खूप समजूतदार कपल आहात. बरं मला सांगा तुम्ही काय करतात, तू काय करतोस? मी आयटीमध्ये. ओके, आणि तू काय करतोस? मी बँकेत होते. बँकेत होतीस? हा होते. आता आता सोडली आहे सध्या, एक महिना झाला. ओके, तू आहेस विदर्भातली, तू पुण्यातला, तुमच्यात फारच तफावत असेल, म्हणजे चॉईसेसमध्ये फार फरक असेल. टेस्ट अशी बरीच एकदम हे नाही आहे. तसं बघायला गेलं तर बऱ्याच गोष्टीमध्ये ऑलमोस्ट 80% गोष्टीत आमचं टेस्ट एकदम सेम आहे. पण याचं असं आहे, पण बऱ्याच गोष्टी जसं कॉन्टिनेंटल वगैरे मला इतकं आवडत नाही त्याला, फार आवडतं खाण्याच्या बाबतीत त्याला. म्हणजे त्याचं असं आहे की काही प्रकारचं त्याला चालतो, आणि माझं असं आहे की मला इंडियन जरा जास्ती आवडतं. तो समजूतदार आहे. पण तू तिखट खूप खा? मी तिखट जास्ती खाणारी आहे. आणि मी जरा कमी तिखट पण करते आहे, पण म्हणजे आमच्या घरी म्हणजे मदर इन लॉ कडे वगैरे अजूनच कमी खातात, त्यामुळे आता मला हळूहळू मी सवय करून घेते आहे की, आणि तो आपली तिखट खायची जरा कॅपॅसिटी वाढतोय. त्यातल्या त्यात रोजचं असं होतं की रोजची एक डिश जी पण करते त्यासाठी सध्या आता माझं एक्सपेरिमेंट असं असतं मोर ऑफ, कारण खाण्याच्या जरा नवीन आहे माझं, आत्ता आता लग्न झाले असल्यामुळे, त्यामुळे त्याला ते सगळं आता जसंही असेल तरी त्याला ते म्हणावं लागणार की छान छान झालं. नाही नाही, तो खूप समजूतदार आहे, हरकत नाही. पण आता आज जोडी तुझी माझी मध्ये तुम्ही दोघं मिळून रेसिपीज करणार आहात, काय करणार आहात? मी माझ्या नागपूरचं म्हटल्यामुळे मकई मिर्च मसाला करणार आहे, पण तो मी पुण्याच्या स्टाईल म्हणजे चटपटा करणार आहे. नागपूरचे म्हटल्यावर मिर्च तर यायलाच पाहिजे, कंपल्सरी आहे. तर आता तिच्या मिर्च मुळे मग म्हणून मी डिसाईड केलं की मी एक डेझर्ट करेन. अच्छा. सो त्याला आम्हीच नाव दिलं, ऍक्च्युली आम्ही त्याला रंबल टंबल म्हणतो. रंबल टंबल? ओके, म्हणजे तुम्ही असा खाण्यापिण्यातही समतोल राखलेला आहे की मी तिखट तर तू गोड. अगदी. ओके ठीक आहे, म्हणजे तुम्ही दोघ, तू एक रेसिपी आणि तू एक रेसिपी, हरकत नाही. मग आता आधी कोण करणार? आधी मी करणार. बरं, मग आता सगळ्यांसाठी एकदा त्याचं साहित्य सांग. आपण एक 2 ते 5 मिनिटं उकळलेला मका आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, टमाटर आहे, कांदा, 2 टमाटर आणि 2 कांदे घेतलेले आहेत, जावित्रीचं फूल, लाल मिरची पावडर, साखर, हळद, कलमी, धने, शेंगदाणे, लसूण, लसणाच्या 2 कळ्या घेतल्या मसाल्यासाठी तरी पुरे होते, खोबरं, खोबऱ्याचं जे डोल असतं ते, तेजपान, मिरची, आमचूर पावडर, आलं, जिरे, खसखस, मोहरी, मीठ आणि तेल. तर मसाला, मला सांग, मसाल्याचं साहित्य आहे ना? हो बरोबर. तर कसं करायचं, कसं? सर्वात पहिले आपण शेंगदाणे, जरा वेळ लागतो भाजायला म्हणून सर्वात पहिले आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे आपण अर्धी मूठभर वगैरे घेतले तरी चालेल आहे. त्याच्यानंतर आपण आता याच्यात खोबरं घालायचं, त्याच्यानंतर आपण याच्यात टाकणार कलमी, मग 1 तेजपान आणि जावित्रीचं फूल. जावित्रीचं फूल? अच्छा, माझ्यासाठी हे नवीन आहे. ओके, ते वेगळं एक जरा फ्लेवर देतं ते भाजीला. ओके, त्याच्यानंतर आपण आता धने टाकतो जरा, जिरं टाकायचं 1 चमचा आणि सर्वात शेवटी खसखस, खसखस पण 1 चमचा. हे आपण ग्राइंडरमधून ग्राइंड करायचं मिक्सरमध्ये, बेसिकली याची एक पेस्ट होईल, जसा काळा मसाला आपला असतो गरम मसाला. हा झाला मसाला. बरोबर. किंवा आता कांदा आणि टोमॅटो कशासाठी म्हणजे? आपण ही बेसिकली सुकी पेस्ट झालेली आहे आपल्याला, तो जो मसाला आहे त्याच्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे जे आहे ती ओली पेस्ट आहे अशी. ओके, त्याच्यासाठी आपण मग काय करतो की कांदा जो आहे, कांदा आपण जरा गॅसवरून परतून घेतो, आणि या रेसिपीसाठी आपल्याला 2 मीडियम साईज कांदे लागणार आणि 2 टमाटर लागणार. कांदा परतवल्यावर जरा थंड होऊ द्यायचा, ते थंड झाल्यावर कांदा आणि टमाटरची पेस्ट करायची. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी आपली पहिली पेस्ट आहे, ही पेस्ट आणि कांदा टमाटरची जी पेस्ट आहे ती मिक्स करायची आणि अजून एकदा मिक्सरमधून फिरवायचं. अजून एकदा मिक्सरमधून काढायचं. बेसिकली 3 वेळा आपण एकसाथ करू शकतो, पण ते बऱ्याच वेळ होतं की खाताना जरा असे ते लागतात आपल्या पार्टिकल्स जे आवडत, त्याच्यासाठी आपण जरा जास्ती वेळ फिरवू. ठीक आहे. आणि मग हे झाल्यानंतर भाजी करायला घ्यायची. बरोबर, ही आपली मेन पेस्ट आहे. ओके, भाजीची. ठीक आहे, करूया भाजीची तयारी. मग अशी आपण पाहिलं की गरम मसाला त्याची पेस्ट आणि कांदा टोमॅटो याची पेस्ट, आणि या दोघांची मिळून ही नवीन पेस्ट आपण तयार केली आहे भाजीसाठी. आणि आता बघूया भाजी कशी करायची ते. सांग अस्मिता, आता काय करायचं? सर्वात पहिले आपण आता तेल गरम व्हायला कढईत ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण जराशी मोहरी घालणार. मी साधारणतः 1/2 चमचा मोहरी घातली. बरं, मोहरी तडतडून
व्हेज. ओके, मोहरी जरा तडतडून झाली की मग त्याच्यानंतर आपण त्याच्यात सरळ कांदा घालणार. कांदा जरा परतू द्यायचा. आपण आता याच्यात घालणार ही पेस्ट. ठीक आहे, आणि हे मीठ परतून मग थोडा वेळ. हां, ही जरा थोडीशी परतून घ्यायची, नाहीतर तो कच्चा स्वाद येतो आपल्याला. हा झाला का मसाला? हो, पण जरा परतून घेतलं. आता आपण याच्यात अर्धा चमचा तिखट पावडर घालणार, चिमूटभर हळद, मीठ तुमच्या हिशोबाने चवीनुसार, आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपला आमचूर पावडर. कारण मी बोलू तुला चटपटी. हां, आमचूर साधारणतः अर्धा एक चमचा. मला जराशी साखर देशील का? साखर किती टाकायची? एकदम चिमूटभर, जर असं त्याला गोड पण यायला पाहिजे असं हलकं. हो, पुरे झाले. आता आपला मसाला झालेला आहे. आता याच्यात आपण सरळ शिमला मिर्च घालायची. चमचा देऊ का? नाही, बस पुरे. आपण मका जास्ती घालूया. मका आपण सर्व शेवटी, कारण आपण मका वाफवलेला आहे. ओके, हां, उकडून घेतलेला. उकडून घेतलेला आहे. समजा ते तसं नसेल केलं आपण तर मग सरळ डायरेक्टली घातलं तरी चालेल, पण मग त्याला जरा शिजायला वेळ लागेल. आता आपण काय करतोय, याला जरा वाफवून घेऊ. बरं, साधारणतः 4 मिनटं खूप झाले. ओके, याला आपण कव्हर करून ठेवू. 4 महिनेच झाले आहेत, आणि तुम्हाला असं विचारायला आवडेल की एकमेकाच्या आवडीनिवडी जाणून घेतल्यात का? माहिती आहे तुला? हो, तरी मी म्हणू शकते 80% तरी माहिती आहे. माहिती आहे तुला त्याच्याबद्दल, त्याचं त्याला काय आवडतं काय नाही. हो, सगळं. ओके, मग थोडं प्रश्न विचारते मी तुला. चालेल ना, परीक्षा नाही आहे तुझी, आपण असंच बघतो. आपण बघूया. ओके बरं, मला एक सांग की त्याची सगळ्यात आवडती डिश कोणती? आवडती डिश त्याच्या मम्मीने बनवलेले ते फोडणीचे पोहे असतात ना, ते त्याला एकदम रात्री सकाळी केव्हाही एकदम तयार असतो फोडणीचे पोहे. अच्छा, मला असं जाणून घ्यायला आवडेल की तू खूप बोलकी आहेस, तो पण खूप शांत वाटतो. तुमच्यात कधी वाद कुरबुरी असं काही झालं? हो झालंय, थोडंफार होत राहतो. पण तू बोलते तो गप्प नाही, असं काही नाही. म्हणजे वादावादी जेव्हा होते ते दोघांचंही होतं. अच्छा, पण आमची एक अशी सवय आहे की माहिती आहे बाय डिफॉल्ट आहे की जास्ती वेळ अबोलाने राहू नाही शकत, म्हणून जास्तीत जास्ती 1 तास, त्याच्यानंतर दोघं एकमेकांकडे बोलायला येतोच. ओके, आपण आता आपण बघूया. आता ही ऑलमोस्ट रेडी आहे. आता आपण सर्वात शेवटी याच्यात मका घालूया. मका घातल्यानंतर भाजी झाली का? नाही, जराशी 1-2 मिनटं गॅसवर ठेवायची, कारण की ते मके आपण जो मका घेतला होता ना तो आपण अर्धा शिजलेला आहे, थोडा अजून शिजायला त्याला ठेवावं लागेल. पण मग यानंतर काहीच करायचं? नाही नाही, बस फायनल स्टेप. आमच्याशी चटपटीत मकई मिर्च मसाला भाजी तयार होते. आय एम शुअर की तुम्हालाही ती करून बघायचे, आणि त्यासाठी साहित्य कृती लिहायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मकई मिर्च मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेली भोपळी मिरची, चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, जावित्री, लाल मिरच्या, साखर, हळद, धणे, शेंगदाणे, लसूण, सुकं खोबरं, तमालपत्र, हिरवी मिरची, आमचूर पावडर, जिरं, खसखस, मोहरी आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भाजलेले शेंगदाणे घेऊन त्यामध्ये सुकं खोबरं, जावित्री, तमालपत्र, धणे, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा खसखस घालून हे जिन्नस एकत्र भाजून मिश्रण वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, कांदा आणि खोबरं शेंगदाण्याची भरड घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये तिखट, हळद, मीठ, 1 चमचा आमचूर पावडर, चिमूटभर साखर आणि बारीक चिरलेली भोपळी मिरची घालून एक वाफ येऊ द्यावी. त्यामध्ये वाफवलेल्या मक्याचे दाणे घालून वाफून भाजी सर्व्ह करावी.